तपोवन रोड येथील थ्री डी चौक परिसरात शरद पवार विचार मंचचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद आणि राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सचिव तन्वीर मनियार यांच्या पुढाकारातून हायमॅक्स लावण्यात आला. या हायमॅक्सचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं. आमदार जगताप यांचा सत्कार अय्यान सय्यद यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी प्रभागातील बाळासाहेब पवार, सुनील त्र्यंबके, विनीत पाऊलबुद्धे, कॅप्टन शकील सय्यद, मुझील सय्यद, अर्जुन बडेकर, अमोल कांबळे आदी उपस्थित होते. तपोवन रोड वेगानं विकसित होत असून या ठिकाणी जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याची ग्वाही आमदार जगताप यांनी दिली. तपोवन रोड परिसरामध्ये स्वतःच्या स्वखर्चातून या ठिकाणी आज हायमॅक्स उभारणीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. याच्यामध्ये प्रामुख्याने पुढाकार याच्यामध्ये घेतलेला आहे की अल्ताफ सय्यद व तन्वीरजी मनियार यांनी स्वखर्चातून हे उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. तपोवन रोड आपण परिसर जर पाहिला तर अलीकडच्या काळामध्ये इथं लोकवस्ती असेल, व्यवसायीकरण असेल हे वाढत चाललेलं आहे आणि रस्त्याच्या देखील कामाची सुरुवात झाली आहे. आणि रस्त्याचं पावसाळ्यानंतर जे काही अजून डांबरीकरणाचं अंतिम टप्प्याचं काम हे देखील पावसाळा संपल्यानंतर अंतिम काम हे लवकरच पूर्ण होणार आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर परिस्थिती दिवसेंदिवस इथे या भागामध्ये लोकवस्ती वाढत असल्यामुळं इथं कुठेतरी एक लोकांनाही वाटलं की आपण देखील स्वतःच्या स्वखर्चातून आपण ही लाईट उभारू शकतो. म्हणून त्यांनी आज हा पुढाकार घेतला आणि त्याच्या माध्यमातून स्वखर्चातून एक हायमास्ट लाईट या तपोवन रोड परिसरामध्ये उभा केलेला आहे. निश्चित त्याचा नागरिकांना एक चांगल्या प्रकारे फायदा होईल, उपयोग होईल. ज्याच्या माध्यमातून कुठेतरी आज स्वखर्चातून हे लाईट उभारल्यानंतर लोक संध्याकाळच्या वेळेला फिरण्याकरता असतील किंवा खरेदी करण्याकरता या परिसरामध्ये येत असतात त्यांच्याकरता एक चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी घेतला आहे. आता पैसे आणि तरुण मनियार यांचे मी मनापासून आभार मानतो. शरद पवार विचार मंचातर्फे तपोवन रोड इथं हायमॅक्स लाईटीचं समारंभ करण्यात आला. त्यांनी संग्राम भाय जगताप यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं. व आमचे नगरचे लाडके आमदार संग्राम भाय जगताप यांनी तपोवन रोडसाठी जे काम करून आम्हाला तपोवन रोड डांबरीकरण करून दिलं त्याबद्दलही त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. थ्रीडे चौक परिसरामध्ये आज हायमॅक्स बसवण्यात आले. त्या हायमॅक्सचं उद्घाटन आमदार संग्राम भाय जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. तपोवन रोड येथील थ्री डी चौक या ठिकाणी शरद पवार विचार मंच अध्यक्ष अल्ताफ भाई सय्यद यांच्या पुढाकारातून या ठिकाणी हायमॅक्स लावत आले. यांचे उद्घाटन आमदार संग्राम भाय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.